जयंतीचा उत्साह सगळीकडे आहे. शिवाजी पार्कवर सुद्धा विविध कार्यक्रम आहेत. राज्यपाल आता थेट शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेत. इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करते. आपण बघतो महापौर सुद्धा किशोर पेडणेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 390वा शिवजयंतीचा सोहळा सगळेजण साजरा करत आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने हा शिवजयंतीचा सोहळा साजरा होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला राज्यपाल पुष्पहार घालून अभिवादन करतायत. महापौर किशोरीताई पेडणेकर सुद्धा आहे. आज महापालिकेतर्फे सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नव्वदावा शिवजयंतीचा उत्साह आज राज्यभरात आहे. त्यातच शिवसेनेचे मुख्यमंत्री झालेले आहेत उद्धव ठाकरे. स्वतः मुख्यमंत्रीपदी आहेत. त्यामुळे वेगळाच उत्साह राज्यभरात आपल्याला बघायला मिळतो. इथे एक दृश्य आपण बघतो आहोत. शिवजयंती निमित्त राज्यपालांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे. मॅडम मॅडम मॅडम.
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता शिवाजी पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, त्याचबरोबर पालिका आयुक्त इत्यादी मान्यवर उपस्थित आहे. आणि यावेळी महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा आज शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित विविध गीतांचा कार्यक्रम सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. आपण इथे दृश्य बघतोय, पुष्पहार अर्पण केला जातो आहे, फुलांची उधळण शिवाजी महाराजांवर केली जाते आहे. 390वा आज हा शिवजयंतीचा सोहळा राज्यभर साजरा होतोय. एकीकडे मुख्यमंत्री शिवनेरीवर पोहोचलेले आहेत. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर मुंबईमध्ये आज शिवाजी पार्कवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, महापौर किशोरी पेडणेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं त्यांनी पुष्पहार घातलेला आणि अभिवादन केलेलं आहे. इतकंच नाही तर महापालिकेतर्फे सुद्धा आज विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे.